देशभक्तीचे बालकडू बालवयापासूनच मिळाले तर मुले निश्चितच लष्करी पेशात येण्याचा विचार करतील. त्यांना संस्काराबरोबरच प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही मिळायला हवे. याच हेतूने एसकेई सोसायटीच्या RPD व GSS महाविद्यालयाने परमवीर चक्र विजेत्या योद्ध्यांचे चित्र प्रदर्शन साकारले आहे. कॉलेजच्या खुल्या रंगमंचावर हे प्रदर्शन साकारण्यात आले असून मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी निवृत्त कर्नल RG जाधव होते. प्रारंभी BA विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्वच प्रतिमांना तिरंग्याच्या रंगाप्रमाणे खाली पुष्पहार लावण्यात आले होते. मधोमध भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांना NCCच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देत प्रदर्शन स्थळापर्यंत आणले. येथे ब्रिगेडियर कलवाड यांनी फुलांच्या पाकळ्या अर्पण करून शहीद झालेल्या योद्ध्यांना आदरांजली वाहिली, तर हयात असलेल्या परमचक्र विजेत्यांना लष्करी सलाम ठोकला. या प्रदर्शनात मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नायक करम सिंग, लेफ्टनंट रामा राघोबा राणे, लान्स नायक रघुनाथ सिंग, कपिल हवालदार, मेजर पिरू सिंग, कॅप्टन गुरु बच्चन, मेजर धानसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर सैतान सिंग, हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल आर्देशर तारापूर, लायन्स नायक अल्बर्ट, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, मेजर होशियार सिंग, नायक सुभेदार बागा सिंग, रायफलमॅन संजय कुमार यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या असून त्या शेजारी देशरक्षणार्थ त्यांनी बजावलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावाही घेण्यात आला आहे. परमवीर चक्र पदक ज्या कल्पनेतून साकारले त्या सावित्री खानोलकर यांची माहितीसुद्धा प्रदर्शनस्थळी लावण्यात आली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.